सुना जाऊ शास्त्र किती असणार रे। होळी म्हणजे भारतातल्या महत्वाच्या सणांपैकी एक सण। वाईटाचं दहन करण्याचा संदेश देणारा हा सण आहे। या उत्सवाला होळिका दहन, शिमगा, होळी, हुताशी महोत्सव, फाक या नावांनीही ओळखलं जातं। शिमग्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। हिंदू महिन्यांच्या सगळ्यात शेवटच्या म्हणजे फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळी साजरी केली जाते। वसंत ऋतूमध्ये हा सण साजरा होतो। हिंगोली जिल्ह्यात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील ग्रामस्थांनी गावात उत्साहाने होळी साजरी केली। पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत होळीचे पूजन करून होळीचं दहन करण्यात आलं। होळीच्या दिवशी सकाळपासूनच लगबग असते ती गौऱ्या आणि वाळलेली लाकडं गोळा करण्याची। यासाठी घरातील एका सदस्याला जावं लागतं। आधी घरातील लहान मुलं प्रत्येक घरी जाऊन होळी होळीला चार चार गौऱ्या अशा घोषणा देऊन प्रत्येक घरातून गौऱ्या जमा करायचे। गेल्या काही दिवसात यात बदल झालेला दिसून येतोय। आता फारसं कोणी गौऱ्या मागत फिरत नाही, अनेक जण विकतच घेतात। एकूणच ग्रामीण भागात किंवा शहरी भागात होळी म्हटलं की प्रत्येकासाठी आनंदाचा दिवस असतो। सर्वांच्या घरी त्या दिवशी नवचैतन्य असतं। अनेक जण खास होळीसाठी सुट्टी काढून आपल्या गावी जातात, त्यामुळे गावाचा पाहुणा होळीच्या दिवशी घरी आल्यामुळे होळीचा आनंद द्विगुणित होतो। वाईट आचार विचारांना तिलांजली देणं आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करणं हाच होळी साजरा करण्यामागचा उद्देश आहे।